गोविंद बागेमध्ये सुद्धा आता हळूहळू कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आणि पाडव्याच्या निमित्ताने राज्यभरामधून असंख्य कार्यकर्ते हे शरद पवार यांच्या भेटीला येत असतात। बारामतीमधल्या गोविंद बागेमध्ये हे सगळे कार्यकर्ते जमत असतात। सकाळी 7:30 ते 8 दरम्यान साधारणतः शरद पवार हे नागरिकांना भेटण्यासाठी सुरुवात करणार असल्याचं कळतंय। जयदीप भगत आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणावरून आहेत आणि त्यांनी आढावा घेतलाय, आपण बघूया। महबूब शेख आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। दिवाळीच्या पाडव्यानिमित्त अनेक कार्यकर्ते या ठिकाणी पवारांना शुभेच्छा देण्यासाठी येत असतात, तुम्ही देखील आलात काय? आम्ही दरवर्षी पवार साहेबांना पाडव्याला शुभेच्छा द्यायला इथं येतो आणि पवार साहेबांना भेटून पाडव्याच्या शुभेच्छा देऊन एक नवीन ऊर्जा, काम करायला एक प्रेरणा ही निश्चितपणे सगळ्या कार्यकर्त्याला मिळत असते। त्यामुळे नेहमी पवार साहेबांना भेटणं आणि आज शरद पवार साहेबांना भेटणं याचा एक वेगळा आनंद आहे। काय फरक असतो दोन्हीमध्ये? आज आता मी 17वं वर्ष आहे, म्हणजे 17 वर्ष करोनात देखील मी आलो होतो, त्यावेळेला साहेब भेटले नव्हते पण मी सुप्रियाताईंना भेटून इथं येऊन गेलो होतो। तर ते एक पहिल्यापासून पाडव्याला पवार साहेबाला भेटायचंच हे मनात एक ती मनाला रुखरुख असते की आता पाडवा आहे तर आपण सकाळी उठलं पाहिजे आणि साहेबाला जाऊन भेटून शुभेच्छा दिल्या पाहिजेत। तुम्ही आता असं म्हणालात की 17 वर्ष झालं मी येतोय, 17 वर्षात या ठिकाणी दादा पण असायचे, आता दादा वेगळा पाडवा घेत आहेत काठेवाडीला, कसं बघताय? ठीक आहे, आता काय तो त्यांचा निर्णय, पण आम्ही शुभेच्छा द्यायला शरद पवार साहेबाला येतो। पवार साहेबाच्या बाजूला जे उभा असतील ते सगळे आमच्यासाठी दादा ताई, त्याच्यामुळे साहेबाच्या बाजूला जो असेल तो दादा आमचं। अजित दादांना विचारलं की दोन पाडवे करताय तुम्ही, तर दादा म्हणतात तिकडे जास्त गर्दी व्हायची म्हणून आता मी तिकडे पाडवा सुरू केलाय, लोकांची म्हणजे जास्त वेळ थांबाय नको, कसं बघताय वक्तव्य? आता हे काय वक्तव्य, महाराष्ट्राला माहिती आहे त्यांचं, आता काय कशामुळे त्यांना दोन पाडवे करायची वेळ आली हे पण महाराष्ट्राला माहिती आहे। शेवटी ते शरद पवार साहेबांच्या सोबत असताना चांगलं होतं, साहेबांना सोडून त्यांना पण काय त्यांच्यासाठी ते चांगलं नाहीये हे आता त्यांच्या पण लक्षात आलं, पण आता वेळ फार लांब गेली। खूप खूप धन्यवाद होते महबूब शेख, ज्यांनी सांगितलं की शरद पवारांना सोडणं हे अजित पवारांसाठी चांगलं नव्हतं पण आता वेळ निघून गेली असल्याचं या ठिकाणी महबूब शेख म्हणतात। कॅमेरा पर्सन अमोल गवायचा, जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।